केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध करण्यासाठी साक्रीत रास्ता रोको। केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार इन्कम टॅक्स सीबीआय ईडी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करत आहे। यांच्या दहशत निर्माण करून सुडबुद्धीचे राजकारण केले जात आहे। 25 ते 30 वर्षापूर्वीची जुनी प्रकरणे ओढून ताणून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। केंद्र शासनाच्या दडपशाहीच्या राजकारणामुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असून केंद्रीय तपास यंत्रणाचा उपयोग फक्त राजकारणासाठी व केवळ एका पक्षाच्या हितासाठी केला जात असल्याची भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे। केंद्र सरकारच्या या अन्यायकारक धोरणाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। केंद्र सरकारने अशा पद्धतीचे दडपशाहीचे धोरण बंद करावे, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात यापुढे तीव्र आंदोलने केली जातील याची नोंद घ्यावी, असे निवेदन कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार साक्री यांच्याकडे देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय सूर्यवंशी, साक्री। स्थापन झाल्यापासून भाजपवाल्यांच्या पोटात मोठूळ उठलेला आहे। येणे प्रकारे या सरकारमधील मंत्री आणि कार्यकर्ते आमदार खासदार यांना बदनाम करायचं, शासनाला बदनाम करायचं, कसं शासन कसं बदनाम होईल आणि खोटे नाटे गुन्हे ईडीकडनं दाखल करून महाराष्ट्र अस्थिर करायचा कुठील डाव केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष करीत आहे आणि त्याचा त्या पायबंद बसावा। आणि काल जे नवाब मलिक साहेबांना काही कारण नसताना अटक केली, अनिल देशमुख साहेबांना मध्ये टाकलं आणि यांचा एक पदाधिकारी नावं घेतो आणि ती लोकं ईडीची कार्यवाहीला बळी पडतात, याचा निषेधार्थ महाविकास आघाडी आज रस्त्यावर उतरलेली आहे। पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या वतीने तिघ पक्ष मिळून आम्ही आज हे निषेधार्थ आंदोलन करीत आहोत। पण याच्यापुढे जर असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, हा जेवढा एक निर्वाणीचा इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत। धन्यवाद।